सातारा जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष जाकीर पटाणी यांच्या प्रयत्नातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आमदार फंडातून 5 लाख रुपये मुस्लिम वस्तीमधील रस्ते व RCC गटार कामांसाठी मंजूर केले, त्या कामाचा शुभारंभ 31 मार्च रोजी संपन्न झाला. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून कराडमध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने दरवेशी वसाहत येथील बंदिस्त गटर, मुजावर कॉलनी येथील RCC रस्ता, विठ्ठलनगर येथील RCC रस्ता या कामांचा समावेश आहे. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती जाकीर पठाण अध्यक्ष सातारा जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभाग, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, युवा नेते साबिर मिया मुल्ला, इंद्रजित चव्हाण, नगरसेवक इंद्रजित गुजर, रमेश वायदंडे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र माने, उपाध्यक्ष भास्कर देवकर, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस प्रदीप जाधव, सातारा जिल्हा काँग्रेस सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमीर भैया मुजावर, कॉलनीतले युवा नेते अमीर कटापुरे, रमजान कागदी, नईम पठाण, सोहेल पठाण, निसार शेख, मोहम्मद शेख इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. या ठिकाणी काही स्थानिक विकास निधी म्हणजे आमदार फंडातले काही विकास कामं टाकली होती, काही झाली होणार आहे. आजचं जे काम आहे ते भूमिपूजन करायचं आहे. म्हणजे गटार जे गटार नदीचा जोडण्याचं काम आहे, त्यामुळे मग रस्त्यावर जे पाणी वगैरे पडते कसं कमी होईल, त्यातून स्वच्छता कशी येईल हा सुद्धा प्रयत्न आहे. या कामाकरता काही निधी दिलेला आहे, पण मला आता सांगण्यात आलं की होते का निधी कमी होते का सुरू करून त्या प्रोडक्ट मग आणखी निधी लागला तर की तुम्ही दरवर्षी वस्तीमध्ये राहणार आहे सगळे आपले आहेत, परंपरागत व्यवसाय सोडू जातो तरी मच्छीमारी शिक्षणाच्या मागे लागून चांगले शिक्षण किंवा वेगळा नोकरी विद्यासाठी मार्ग आता त्या परिसरातून सरकारचे बऱ्याच अनुकूल असताना मुस्लिम समाजाला सरकारी नोकऱ्यामध्ये हे शाळा कॉलेज लागू झाला होता. भाजप सरकार घालून तुम्हाला निवडणुकीत सांगितलं होतं भाजप सरकारचा द्वेष त्यांना शत्रुवर्णावर आधारित समाज व्यवस्था सुरू बाबासाहेब आंबेडकरांची राज्य घटना मान्य नाही आहे. त्यांना असं वाटतं की जे पूर्वी 2-3% मुख्य लोक 97% बहुजन समाज वंचित दोषी असतील शोषण मिळवून चालले होते, ही व्यवस्था 1950 साली आपण संविधान आणतो जे आई आया उसके बाद सांगले तांत्रिक तरीके से चुनाव कराकर डेमोक्रेसी को